असतील आणि धनुभाऊ असतील तेव्हा आम्ही याबद्दल बोलणारच आहोत. पण लावणीला मला असं वाटतं, मी गेली अनेक वर्ष या परळीमध्ये येते धनुभाऊंच्या कृपेने आणि सतत परफॉर्म करते इकडे, आणि इथे आलं म्हणजे लावणी पाहिजेच. असं झालंय की अनेक माध्यमातून लावणीला जरा गालबोट लागल्यासारखं झालंय, वाईट वाटतं या गोष्टीचं. आणि एवढंच सांगू इच्छिते की लावणी ही आपली ओळख आहे, आज ती जगभरात प्रसिद्ध आहे आणि कुठेही तिला वेगळ्या नजरेने खालच्या नजरेने बघणं मला असं वाटतं पाप आहे. आणि हा जो काही जल्लोष आहे, हे जे काही ऑडियन्स आज इतकं वन्स मोर करत आहे, तेही लावणी आहे म्हणून करत आहे, तेव्हा माझी अनेक मीडियातल्या लोकांना, मीडिया चॅनल्सना अशी नम्र विनंती आहे की लावणी जिचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे ती आपली आहे, आपल्या मातीतली आहे, तिला वेगळ्या नजरेने बघू नका. तुमच्या काही व्ह्यूजमुळे त्याला ट्रोलिंग करू नका. आज आम्ही एक कलाकार म्हणून इथे येतो, या कलेचा मान राखतो, ज्या धनुभाऊंनी आम्हाला बोलवलं आहे त्यांचा मान राखतो आणि म्हणून इथे येतो. लावणी ही शृंगारिक जरी असली तरी अत्यंत स्पिरिच्युअल आहे असं मला वाटतं, आणि शृंगारिका अतिशय सुंदररीत्या एका स्त्रीनी कसा प्रस्तुत करावा त्याचं जागतं उदाहरण लावणी आहे. तेव्हा एक कलाकार म्हणून मी एवढीच विनंती करू इच्छिते की एवढा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम एकतर कोणी करत नाही, आणि जर ते करत आहे तर कृपया त्याला गालबोट लावू नका, एवढंच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.